आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. सोलापुरातील महादेव मंदिर जुनी लक्ष्मी चाळ येथे मृदुंग तपस्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदुंग वादन शिक्षण संस्था सोलापूरच्या वतीने मृदुंग तपस्या हा कार्यक्रम 22 ते 29 मे दरम्यान घेण्यात आला. महादेव मंदिर जुनी लक्ष्मी चाळ येथे हा मृदुंग तपस्या कार्यक्रम पार पडला. वारकरी विद्यार्थ्यांना या ठिकाणी कीर्तनमध्ये, भजनामध्ये, भारुडामध्ये मृदुंग कसा वाजवावा याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये शास्त्रीय सांप्रदायिक मृदुंग वादन याचाही अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात असल्याची माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष हबप ज्योतिराम चांगभले यांनी दिली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था जुनी लक्ष्मी चाळ महादेव मंदिर येथे दिनांक 22/5/2022 ते 28/5/2000 मृदंग तपस्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये जे मृदंगवादक विद्यार्थी आहेत ते मृदंगवादक विद्यार्थ्यांना भजनामध्ये कसा मृदंग वाजवायचा, कीर्तनामध्ये कसा वाजवायचा, त्याप्रकारे भारुडामध्ये कसा वाजवायचा, कारण मृदंग एक जरी असला तरी मृदंग अनेक गुणाने मृदंग वाजवला जातो. अशा रीतीने मृदंग शास्त्रीय मृदंगवादन तसेच वारकरी सांप्रदायिक मृदंगवादन अशा सर्व गुणाने युक्त असं मुलांना मृदंगामध्ये तयार करण्यासाठी हे 7 दिवसाचं मृदंग तपस्या हे शिबिर आयोजित केलेलं आहे. कारण कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्यासाठी तपस्या करावं लागते. त्यासाठी आपण हा मृदंग तपस्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण मृदंगा जर मुलांना मृदंग वाजण्याची या ठिकाणी जर सवय लागली तर मुलं निश्चितपणे रोज घरी मृदंगाचा रियाज करतील, मृदंगाची प्रॅक्टिस करतील आणि हे मुलं पुढं वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मुलं फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करणार आहेत. त्यामुळे या मुलांना योग्य संस्कार घडवण्यासाठी आणि मुलांना सुसंस्कृत बनवण्यासाठी आणि वारकरी संप्रदायामध्ये मुलांना या आणण्यासाठी हा प्रयत्न श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंगवादन शिक्षण संस्था करीत आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.